नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे. घाटामध्ये ऑटो रिक्षा चालवण्यासाठी काय घ्यायची काळजी, तर चला तर मी अनिल बागोल. तर मित्रांनो, यूट्यूबवर मी अनिल बागोल आपलं स्वागत करत आहे. आज जो व्हिडिओ आहे माझा, नवीन जे रिक्षा चालवायला शिकले किंवा रिक्षा चालवतात पण त्यांना आपल्याला टायरमधली आपली हवा आहे ती 40 ते 45 आसपास ठेवायची. कारण काय होतं मित्रांनो, उन्हाळ्यात टायरचं तापमान वाढतं आणि टायर ब्लास्ट होतं, म्हणजे फुटतो बी. आपल्या बरे कोणत्याही कंपनीचं असलं, मी कंपनीचं नाव सांगत नाही, पण कधी कधी असे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं का आपल्या गाडीमध्ये जे टायर तिने आपले थोडी कमी हवा ठेवायची उन्हाळ्यामध्ये, आणि जेणेकरून आपले ब्रेक व्यवस्थित लागतात. तर मित्रांनो, त्याला हा आहे घाट, हा पेठचा घाट आहे, म्हणजे नाशिक महाराष्ट्राच्या गुजरात साईडला जाणारा पेठ चा रस्ता आहे, आणि सध्या तो सिमेंटचा आहे, सिमेंट काँक्रीटचा. या घाटामध्ये बहुतेक बरेच छोटे छोटे घाट असल्यामुळं गाडी चालवताना बरेच जणांचं म्हणजे विचारू नका कसं होतं, हे बघा गाडी कशी ओव्हरटेक होतं समोर. बरेच जणं गाडी चालवताना अडचणी येतात, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ नव्हते. प्रत्येक तुमच्या कोणत्या ठिकाणी असेल छोटे मोठे घाट तर तुम्हाला मी कमेंट करून सांगा काय प्रॉब्लेम येतात. तर मित्रांनो, सध्या तर रस्ता खूप छान आहे, म्हणजे एकदम मक्खनसारखा रस्ता आहे. पण जरी रस्ता छान असला पण ड्रायविंगची स्किल आणि आपला जो अनुभव आहे तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे. घाटामध्ये आपले दोन साईडचे म्हणजे व्हाईट कलरची पट्टी आणि एक दिसते तुम्हाला लेफ्ट अँड राईटची, तर आपल्या दोन्हींच्या मध्ये चालायचं. कारण मोठे वाहन कसे येते ओव्हरटेक करताना पण आपल्याला आपली त्याची काळजी घ्यायची. गाडी चालवताना हेवी लोडेड गाड्या असतात, आणि घाटामध्ये आपल्या जर दुखापत झाली, गाडी काही प्रॉब्लेम झाला, तशा आपल्याला खूप अडचण येऊ शकते. कारण इथं कोणत्याही प्रकारची मेडिकल सुविधा किंवा इतर गोष्टी लवकर सापडत नाही, कारण शहरापासून लांब आहे. परत सिटीमध्ये जाण्यास आपल्याला अडचण, बरं ठीक आहे, तो विषय वेगळा मित्रांनो. तर गाडी चालवताना लक्षात ठेवा मित्रांनो, आपली गाडी उन्हाळा असल्यामुळं गाडीमध्ये जे ब्रेक आहे आपले ते व्यवस्थित चेक करून घ्या सर्वप्रथम. कारण ब्रेकचा वापर उतारात लागतो, त्यामुळे ब्रेक जास्त वापर ब्रेकवर पाय ठेवू नका चालू, जेणेकरून तुमचे लायनर गरम होईल, ड्रम गरम होईल आणि ब्रेक फेल होऊ शकतात. तर मित्रांनो, पहिले तुम्ही तुमची गाडी तिसऱ्या गेअरवर राहून द्या. दुसरा आणि तिसरा गेअरचा वापर करायचा आहे, म्हणजे सेकंड आणि थर्ड या गेअरचा वापर करा. कारण उतरताना तुमची स्पीड जेवढी कमी असेल तेवढा तुम्हाला ब्रेकचा वापर कमी होईल. आणि दुसरं मित्रांनो, टर्न आल्यावर तुम्हाला हॉर्नचा वापर करायचा आहे, म्हणजे समोर येणारा कोणची छोटी मोठी कोणतं वाहन असेल ते तुमच्या हॉर्नच्या आवाजाने समजेल का समोर गाडी येते. आता हा भर दिवसाचा व्हिडिओ आहे, म्हणजे दुपारचा टाईम आहे, त्याच्यामुळे थोडी वाहतूक कमी आहे. सायंकाळच्या टायमाला वाहतूक वाढती, आणि हा गुजरात जाणारा रस्ता असल्यामुळे इथं बरेच मोठमोठे नाशिकहून भाजीपाला किंवा ट्रान्सपोर्ट इतर बरेच प्रकारच्या गाड्या जात येत असतात. आता नाशिक गुजरात रस्ता असल्यामुळे सुरतचा नाही आहे मित्रांनो, हा सुरतचा दुसरी आहे, पण हा गुजरात नवसारी वलसाड धरमपूर या जाणारा रस्ता. समोर तुम्ही डोंगराळ भाग दिसू असेल तुम्हाला, तर हा घाटीतला आहे, घाट आहे याच्यामध्ये भरपूर. हा पेठचा घाट आहे मित्रांनो नाशिकमधला. तर मित्रांनो, गाडी चालवताना तुमच्या लक्षात आलं असेल का स्पीड किती ठेवायची, बोर्ड दिसतं आहे तुम्हाला, आणि रस्ता अतिशय छान असल्यामुळं आपल्याला गाडी आपली एकदम प्रवास हा सुखाचा आणि व्यवस्थित होणार आहे, जेणेकरून आपल्याला दुसरा काय प्रॉब्लेम होणार नाही यासाठी हा व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, घाट उतरताना आपल्याला दुसरा तिसरा गिअरचा वापर ठेवायचा, आणि ब्रेकवर पाय नका ठेवू, ब्रेकच्या साईडला ठेवा. जर वाटला तुम्हाला तर ब्रेकचा वापर करा. समोर धरण दिसतं आहे मित्रांनो, अतिशय छान हे धरण आहे. तर मित्रांनो, आता घाट उतरल्यानंतर मी तुम्हाला घाट चढताना पण व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सेकंड पार्टची जरूरत नाही पडणार, म्हणजे घाट चढताना आणि उतरताना काय अनुभव येतात याचा बी तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओचे जे एक एक ते जे छोटा जो टर्न आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल हा टर्न कसा हॉर्न देत राहा. कारण काय होतं, माझे मी बऱ्याच वेळा या रस्त्याने जात येत असतो, मग त्याच्यामुळे मला रस्त्याचा खूप चांगला अनुभव आहे, आणि माझे जे येणं जाणं नेहमी असतं या रस्त्याला, त्याच्यामुळे या घाटांमध्ये मोठमोठ्या गाड्यांचा ॲक्सिडेंट पण झालेला आहे, म्हणजे कंटेनर ट्रक यांचे अपघात. छोट्या गाड्यांचे तर बहुतेक दिसतात, तर काही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो, या घाटात कसे कसे ॲक्सिडेंट होतात, तसं दाखवलं नाही पाहिजे पण बघून घ्या, अनुभव घेतल्याशिवाय पुढच्या गोष्टी आपल्या कळत नाही. आपली गाडी छोटी जरी असली तर वाहन चालवताना आपली गाडी चालवताना आपला काळजी घ्यायची, की जेणेकरून आपल्याला आपला प्रवास व्यवस्थित हो व मोठ्या गाड्यांपासून थोडं अंतर ठेवूनच चालायचे. आता दिवस असल्यामुळे आपल्या लवकर लक्षात, रात्रीचं तर तुम्ही शक्यतो या रस्त्याला चुकून विचार करू नका, कारण लाईटीचा जर गाड्यांना लाईट आणि सर्व काय असेल तर ठीक आहे, कारण अनुभव घेतल्याशिवाय कुठं तुम्ही घाटामध्ये गाडी चालवायला शक्य नाही मित्रांनो.
तर मित्रांनो चला तुम्हाला मी घाट उतरला आहे, आता तुम्हाला घाट चढतानाचा व्हिडिओ दाखवतो. वेळ न करता मी अनिल बागोल यूट्यूबर तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ आणणार आहे. मित्रांनो घाटात नाशिकमध्ये बरेच असे ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे काही ठिकाणी घाट त्याचे पण व्हिडिओ बनवणार आहे. तर आता मित्रांनो घाट संपलेले आज सेकंड व्हिडिओ माझा चालू करतो आहे, म्हणजे घाट चढताना, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल घाट चढताना आपल्याला दुसरा गेअर व तिसरा गेअरचाच वापर करायचा आहे. जसं आपण ज्या गेअरने गाडी उतरली आहे म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड, तसंच आता फर्स्ट सेकंड आणि थर्डचाच वापर करून गाडी हळूहळू चालवायची, म्हणजे गाडी गरम होणार नाही आणि गाडीला प्रॉब्लेम होणार नाही. तर मित्रांनो हा घाट चढतो आहे आपण, आता घाटातला हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला असेल, गाडी व्यवस्थित चालवायची, गाडीचा जे रस्ते व्यवस्थित असल्यामुळे आपला काही प्रॉब्लेम येत नाही. पावसाळ्यात वेगळा प्रॉब्लेम येतो, हिवाळ्यात वेगळा प्रॉब्लेम येतो, उन्हाळ्यात ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम येतो. आता तुम्ही तिसरा गिअर बघताय मित्रांनो, हा तिसरा गिअर टाकलेला आहे. हॉर्न वगैरे ब्रेकचा वापर कसा वेळ नियमित करत राहिलं तर गाडीला काही प्रॉब्लेम येत नाही. गाडी तर आपली एकदम व्यवस्थित आहे, ऑइलिंग ग्रीसिंग करतो. उन्हाळा जरी असला तर ऑइल लेवल करायची मित्रांनो, कारण ऑइल लेवल नसली तर गाडी गरम होती, क्लच पेटा जळतात, मशीन स्विच बी मारू शकतं. दुसरं आहे मित्रांनो घाटामध्ये कमी लोड असल्यामुळं गाडीला काही प्रॉब्लेम येत नाही. बजाजची गाडी असल्यामुळे बजाज कॉम्पॅक्ट 4-स्ट्रोक गाडी माझी मित्रांनो, 2-स्ट्रोक गाडी उन्हाळा असल्यावर थोडा प्रॉब्लेम देते, ही पण ओव्हर हीट होती आणि जो ओव्हर हीटीचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी सोल्युशन पण ठेवलेले आहे मित्रांनो. कारण 4-स्ट्रोक गाड्यांचं कसं आहे, 2 प्लग असल्यामुळे गाडी खूप जास्त प्रमाणात गरम होती, म्हणजे ओव्हर हीटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की गाडी घाट चढताना किंवा उतरताना थोडीशी तिला 15-20 मिनटं जरी मशीन थंड करू जेवढं शक्य तेवढं मशीनचा मागचा जो भाग आहे आपल्या रिक्षाचा तो खुला करून ठेवला, म्हणजे उघडा केला जो फाळका असतं पत्र्याचं ते मशीनच्या बाजून ते उघडं करून ठेवल्यानंतर मग कसं मशीन जरा थोडं थंड होतं आणि ऑइल लेवल व्यवस्थित जास्त ठेवा, कारण कमी ठेवले तर गाडी गरम होती, क्लच पेटा जळू शकतात, मशीन खराब होईल आणि आपल्याला नुकसान होईल, याची काळजी घ्या. तर मित्रांनो मोठ्या मोठ्या गाड्या ट्रक तुम्हाला समोर दिसत आहे, त्यांना ओव्हरटेक करताना पहिले समोर गाडी कोणती येते की नाही हे बघा, म्हणजे आपल्याला ओव्हरटेक करताना आपली गाडी सहजरित्या निघतील ह्या याचा हिशोब लागा. आता थांबून घ्यायचं, थोडं बघून घ्यायचं आपल्या आणि आपल्या राईट साईडचे आरसे आपल्याला दोन लेफ्ट राईटचे त्याचा बी वापर करायचा, कारण ओव्हरटेक करताना असे मोठे गाड्या येतात आणि आपल्या लक्षात येत नाही. तर आता मित्रांनो गाडी समोर कोणती नाही तर आपली गाडी काढून घ्यायची आहे. तर नाही गाडीमध्ये आपल्या 2 ते 3 फुटाचं अंतर ठेवा, कारण घाट असल्यामुळे मोठ्या गाड्या क्लच दाबलं तर पाठीमागं सरकतात, त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचे का गाडी आपली. हे समोर बघू शकता सगळे सागाचे झाडं, जंगली भाग असल्यामुळे तर कसं आहे डोंगराळ भाग आहे. दिवसा तर ठीक आहे, रात्रीचा शक्यतो प्रवास टाळावा या साईडला, पण आता पहिले अर्कने राहिले रस्ते चांगले व्यवस्थित आहे, पण गाडी खराब झाली का तर आपल्याला मदत मिळणे शक्य नसल्यासारखंच आहे. म्हणून आपल्याला आपल्या गाड्या व्यवस्थित क्लिअर ठेवा, मशीन ऑइल ब्रेक हॉर्न लाईट सगळ्यांचा गॅरेज जाऊन एकदा दुरुस्ती करून घ्या, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही प्रवासादरम्यान. लोकल जरी वाटलं तुम्हाला हे लोकल एरियात 50 ते 60 किलोमीटर, पण हा घाटातला एरिया आहे मित्रांनो, घाट हा उतरताना व चढताना काळजी कशी घ्यायची आणि नाशिकमध्ये आता सध्या रस्ते खूप चांगल्या प्रकारे बनवलेले आहे, सरकार कोणतेही असो पण रस्ते चांगले झालेले आहे याचे त्यांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो, का बरेच ठिकाणचे रस्ते सिमेंटचे झालेले आहे आणि डांबराचे पण आहे. डांबर म्हणजे तुम्ही बघू शकता हे रस्ते पट्टे वगैरे कलर वगैरे सर्व मारलेले, म्हणजे आपल्याला रात्रीच्या वेळेस पण हे रिफ्लेक्टर जे रेडियम असतात ते आपल्या रात्रीत चमकतात, लाईट वगैरे असले तर तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो आता हा घाट संपलेला आहे, म्हणजे आपण एक घाट उतरताना आणि घाट चढताना असे दोन्ही व्हिडिओ मी आज अपलोड केलेले. तर तुमच्या हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला, मित्रांनो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कारण तुम्ही लाईक केलं तर थोडेसे मला पण एक आनंद होईल आणि नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करा.